नमस्कार, एंजल ब्लेसिंग चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. खानदेशामध्ये लग्नाच्या पंक्तीमध्ये बनवलेली घोटलेली वांग्याची भाजी आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. ही वांग्याची भाजी जी आहे, तर ती बनवण्यासाठी मी वांगे कापून घेतलेले आहेत. कापून ते मिठाच्या पाण्यामध्ये 5 ते 7 मिनिट भिजत टाकलेले आहेत. याच्या मागचं कारण असं की हे जे वांगे असतात यांच्यामध्ये काही केमिकल्स असतात ज्याच्यानुसार त्याची चव जी आहे ती थोडी कडवट लागू शकते. तो कडवटपणा जाण्यासाठी मी त्याला मिठाच्या पाण्यामध्ये घातलेलं आहे. 5 ते 7 मिनिटानंतर हाताने रखरखीत धुऊन, 3 पाण्याने ते धुऊन ते पाणी मी निथळून घेणार आहे आणि त्यानंतर आपण त्यापासून भाजी करणार आहोत. सुरुवात करण्याच्या आधी सगळ्याजणांना रिक्वेस्ट करते, जर आपल्याला ही रेसिपी आवडली असेल, माहिती आवडली असेल, तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. वांग्याच्या भाजीसाठी आपल्याला लागणारं जे चटणीचं साहित्य आहे ते मी या ग्राइंडरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे. त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कढीपत्ता आहे. चवीनुसार मला जेवढं तिखट आवडत असेल घरामध्ये त्यानुसार मी मिरच्या घेतलेल्या आहेत. आल्याचा तुकडा आहे आणि लसणाच्या पाकळ्या आहेत. अंदाजाने आपल्याला जितकं सूट होईल त्या अनुसार ह्या गोष्टी मिक्सर ग्राइंडरच्या भांड्यामध्ये लावून बारीक करून घ्यायच्या आहेत. सोबत आपल्याला लागणारे कोथिंबीर बारीक कापलेली, हळद आणि मीठ आणि फोडणीसाठी तेल. भाजीमध्ये आपल्याला गरम पाणी वापरायचं आहे. भाजीला फोडणी घालतानाच साईडच्या गॅसवर आपल्याला गरम पाणी करून ठेवायला लागणार आहे. मध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे, त्यामध्ये हे वाटण मी टाकणार आहे. 2 ते 3 मिनिट मी हे नीट फ्राय करून घेणार आहे. मिरचीचा तिखटपणा कमी झाला पाहिजे. लसूण आणि आलं हे नीट त्यामध्ये फ्राय झालं पाहिजे. त्याच्यामधले जे उगीर पदार्थ आहेत ते नष्ट होऊन एकमेकांमध्ये त्याची चव मिक्स झाली पाहिजे, याच्यासाठी हे थोडा वेळ होऊ देणार आहे मी. आणि त्यानंतर या वांग्याच्या फोडी त्यामध्ये घालणार आहे. सोबत हळद आहे. चवीनुसार मीठ घालते. गरम मसाला मी वापरत नाही, मसाल्याचे पदार्थ मी वापरत नसल्यामुळे गरम मसाला मी इथे घालत नाही आहे. आपल्याला मसालेदार आवडत असेल तर गरम मसाला आपण यामध्ये घालू शकता. फोडी शिजलेल्या आहेत. आता या ठेचणीनं मी ही भाजी गॅस चालू असतानाच गॅसवर नीट घोटून घेणार आहे. घोटून म्हणजे काय, की यातली एकही फोड दिसायला नको वांग्याच्या भाजीची. पूर्ण त्याचं सेमी सॉलिड असं लिक्विड तयार होईल अशा पद्धतीनं ते असं ठेचून घ्यायचं आहे. याला 5 मिनिट तरी लागणार आहेत मला. रवी असेल आपल्याकडे तर रवीने आपण घुसळू शकता, मात्र ब्लेंडरला लावायची नाही आहे की कारण चवीमध्ये फरक पडू शकतो. भाजी नीट घोटून घेतलेली मी 5 ते 7 मिनिट. त्यानंतर कोथिंबीर घातलेली आहे आणि मी आता यामध्ये 1/2 कप पाणी ओतणार आहे. हे पाणी ओतल्यानंतर आपण ही भाजी आता कमी गॅसवर 10 मिनिट झाकण ठेवून परत शिजवून घेणार आहोत. त्यानंतर भाजी तयार होणार आहे.